स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। हा जगातील एकमेव पराभव होता। हो, पराभवच,
आज बोटे छाटले आहे, उद्या मुंडकं छाटलं जाईल या भीतीने शाहिस्ते खान पुण्यातून अक्षरशः पळून गेला. याला भुसा दिसून मारले. राजांनी नंतर सुटेची लूट केली. या लुटीतून शिवरायांनी सर्व सैनिकांना एक शिकवण दिली, ती म्हणजे परस्त्री माते समान. आणि यात कसूर झाली तर आपला परका भेदभाव न करता त्यास दंड दिला जाईल असे फरमावले. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे पितृत्व, शिव म्हणजे कर्तृत्व, शिव म्हणजे कर्तव्य, शिव म्हणजे महान लोककल्याणकारी स्वराज्य. जे का रंजले गांजले तासी म्हणे जो आपले, तोची मराठा जाणावा शिवराय तेथेची जाणावा. खरंच शिवरायांसाठी जीवाची बाजी लागणारे बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे असे मावळे स्वराज्यास लाभले. महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. त्यांनी सारी अरमान मजबूत करून घेतले होते. त्यांनी एक एक किल्ला उभारण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. येथील प्रत्येक बुरुज, प्रत्येक किल्ला याचा साक्षीदार आहे. शत्रूला सहज पोचता येणार नाही असं सुरक्षित ठिकाण म्हणजे गड किल्ले. पण आजकाल हेच गड किल्ले असुरक्षित वाटत आहे. सध्या काहींचे तोंडून शब्द येतात, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे कशासाठी? त्यांनी उभा केलेला हा स्वराज्याचा सुंदर डोलारा, त्याची दुर्दशा पाहायला. महाराजांसारखी दाढी ठेवणं, चंद्रकोर काढणं आजकाल रीतच झाली आहे. चांगलंच आहे, पण बाह्यांगानं महाराज बनण्यापेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार, त्यांची शिकवण जपा हीच त्यांना खरी आदरांजली असेल. राजे तुम्ही असता तर आज स्त्रीवर अन्याय झाला नसता. राजे तुम्ही असता तर भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला कधीच काढला असता. राजे तुम्ही असता तर प्रत्येक जातीत माणुसकीचा वसा जपला असता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचाराचा सह्याद्रीला, विचाराचा सागरी लहरींना. माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. अरे तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त माझ्या शिव